मांगूर कुन्नूर रस्त्यावर दूध गंगेचे पाणी, पावसाचा हाहाकार सुरूच. गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या दूधगंगा पट्ट्यातील पावसामुळे दूधगंगा नदीला प्रलयंकारी महापूर आल्याने दूधगंगेचे पाणी मांगूर कुन्नूर या महत्वपूर्ण रस्त्यावर आल्याने या मार्गावर होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. 3 दिवसापासून या पट्ट्यात पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. गुरुवारी थोडेफार पावसाने उघडीप घेतली होती, पण शुक्रवारी पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने दूधगंगा काठावर घबराहट निर्माण झाली आहे. 2019 प्रमाणे पुन्हा महापूर येतो की काय अशी सांशकता सध्या ग्रामस्थांच्या मध्ये निर्माण झाली आहे. 2 दिवसापूर्वीच मांगूर संगाव रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग बंद झालेला आहे. तर शुक्रवारी तारीख 7 रोजी मांगूर कुन्नूर रस्त्यावर देखील पाणी आल्याने आता हा मार्ग बंद झालेला आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत काळमवाडी धरणातून केवळ 1000 क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. पावसाचा जोर असाच राहिल्यास धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढविण्याची शक्यता असल्याने पाणी पातळीत पुन्हा वाढ होणार आहे. त्यामुळे दूधगंगा काठावरील ग्रामस्थांनी सावध रहावे असा इशारा स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आला आहे.